जो काय एड्स आहे या एड्सचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही किंवा कोणत्या वापराने होत नाही. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, एड्स बाधित व्यक्तींच्या वस्तू वापरल्यावर काय होत नाही, रोग होत नाही. तर बघा याच्यामुळे होतो असुरक्षित लैंगिक संबंधामुळे सुद्धा होतो आणि दूषित रक्ताद्वारे सुद्धा एड्स होत असतो. पुढचा प्रश्न आहे बघा मोठ्या प्रमाणामध्ये तहान लागणे, भूक लागणे आणि वारंवार मुतायला येणे किंवा लघविलं येणे, हे वजन कमी होऊन थकवा येणे, ही लक्षणे कोणत्या रोगाची आहेत. ही जी काही लक्षणे आहेत ती खालीलपैकी कोणत्या रोगाची आहेत, तर आपल्याला माहीत पाहिजे ही लक्षणे बघा मधुमेह, यालाच आपण काय म्हणतो डायबिटीज. पुढचा प्रश्न बघा क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो. काय प्रश्न आहे, क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, एकदम आय एम पी प्रश्न आहे. राईट आन्सर बघा क जीवनसत्वाच्या अभावामुळे या ठिकाणी ऑप्शन राहिला आपला स्कर्वी रोग होतो. कोणता, स्कर्वी. लक्षात ठेवा स्कर्वी रोग हा क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बघा बी सी जी हे जे काय रोगप्रतिबंधक लस आहे ही कोणत्या रोगावर वापरतात, कोणती बी सी जी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बी सी जी कशाकरता वापरली जाते, ऑप्शन क्रमांक एक क्षयरोगासाठी. लक्षात ठेवा क्षयरोगाच्या वापराकरता बी सी जी रोगप्रतिबंधक लस वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा आणि लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत 100% काम करते. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून नक्कीच फॉलो करा. पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागामध्ये इजा होते, पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागामध्ये इजा होते. तर जी काही आपली मज्जासंस्था असते या मज्जासंस्थेमध्ये पोलिओ रोग काय करतो, हानी करत असतो. पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील स्नायूंचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असतं. मानवी शरीरामधील जे काही स्नायू आहेत या स्नायूंचं वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असतं, तर 39% असतं. लक्ष ठेवायचं आपल्याला 39%. पुढचा प्रश्न काय बघा प्रथिने सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थामध्ये आपल्याला आढळतात. खालीलपैकी विचारलं आपल्याला तर खालीलपैकी बघा जे काही सोयाबीन आहे या सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त बघा प्रथिने आढळतात. ज्यांना ज्यांना नॉनव्हेज खायची सवय नसेल त्यांनी बघा सोयाबीन खाल्लं तरी जमल. पुढचा प्रश्न आहे बघा व्हायरोलॉजी कोणत्या अभ्यासाशी निगडीत आहे. व्हायरोलॉजी, व्हायरोलॉजी बघा ऑप्शन क्रमांक बी, व्हायरल व्हायरस म्हणजे काय विषाणूच असतो. लक्षात ठेवा मग ते कशा संबंधित आलं, विषाणू संबंधित. पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारात येत नाही. खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे प्रोटोझोआ या संघ प्रकारामध्ये येत नाही. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए हायड्रा. लक्षात ठेवा हायड्रा या संघ प्रकारामध्ये येत नाही. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो हा क्लास तुम्हाला फ्रीमध्ये बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्णपणे हा क्लास फ्रीमध्ये बघू शकता. आपल्याला काय करायचं आहे SMB10 आपला कोड यूज करायचा आहे. आपल्याला जर कोड मागितला तर SMB10 लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा SMB10 आपला कोड आहे. हा क्लास कोड यूज करून तुम्ही क्लास पूर्णपणे मोफत पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही अजूनसुद्धा अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं डाउनलोड करून घ्या. आपलं काय करायचं आहे प्ले स्टोअर नावाचं ॲप असतं त्या ठिकाणामधून आपण व्हॉट्सअप वगैरे डाउनलोड करतो त्या ठिकाणामध्ये अनअकॅडमी तुम्हाला टी शर्टवरती नाव दिसत असेल अनअकॅडमी नाव सर्च करून डाउनलोड करायचं आहे. आणि आपल्याला तुम्ही आपला कोड काय बघा SMB10 हा आपला कोड आहे. हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण मोफत क्लास पाहता येतील.